आज आपण इयत्ता अकरावीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील दुसरा धडा भारतातील आद्यनगरे पाहूया पहिला मुद्दा आपण पाहतो या धड्यामधला हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्य बघत असताना नागरी हडप्पा संस्कृतीची बीजे बलुचिस्तानातील मेहरगड येथील हडप्पा पूर्व काळातील आश्मयुगीन संस्कृतीमध्ये सापडतात याचा उल्लेख आपण याच्या अगोदरच्या पाठात बघितला जॉ फ्रँक्वा जॅरिज आणि रिचर्ड मेडो या पुर पुरातत्वज्ञांनी मेहरगड येथे उत्खनन केले कुणी जॉ फ्रँक्वा जॅरिज आणि रिचर्ज मेडो हे जे पुरातत्वज्ञ होते या पुरातत्वज्ञांनी मेहरगड येथे उत्खनन केले कुणी जॉ फ्रँक्वा जॅरिज यांनी रिचर्ड मेडो त्या ठिकाणी हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुना दर्शवणाऱ्या ज्या नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले त्या संस्कृतीला टोगाओ संस्कृती या नावाने ओळखले जाते बघा मेहरगड येतं ज्या हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुना दर्शवणाऱ्या ज्या नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले त्याला कोणती संस्कृती म्हणतात गा ओ संस्कृती या नावानं ओळखलं जात हडप्पा काळातील नवाश्मयुगीन रावी किंवा हकरा बघा रावी किंवा हकरा संस्कृतीचे अवशेष हडप्पा जे पंजाब आणि पाकिस्तानामध्ये आहे कुणाल भिराना फरमाना जे हरियाणामध्ये आहे इत्यादी स्थळांच्या उत्खननात मिळाले आहेत बघा कुठं कुठं मिळाले हडप्पा पूर्व काळातील आश्मयुगीन रावी किंवा हकरा हडप्पा पूर्व काळातली जी संस्कृती होती तिला रावी किंवा हकरा संस्कृती असं म्हटलं जातं आणि यांचे अवशेष कुठं कुठं मिळाले पंजाब पाकिस्तान हरियाणा या ठिकाणी यांचे अवशेष उत्खननामध्ये मिळाले वैदिक आर्यांचे आगमन भारतात इसवी सणापूर्वी पंधराशेच्या सुमारास झाले असा एक प्रभावी मतप्रवाह एकेकाळी एक होता म्हणजे अगोदरचा हा प्रवाह होता की आर्यांचे आगमन भारतात इसवी सणापूर्वी पंधराशेच्या पूर्वी सुमारास झाले असत परंतु त्याआधीच्या काळाबद्दल कोणतीच माहिती तोपर्यंत पुढे आलेली नव्हती त्यामुळे इसवी सन एकोणीसशे एकवीसमध्ये हडप्पा आणि एकोणीसशे बावीसमध्ये मोहेंजोदाडो येथील उत्खनने सुरू होईपर्यंत इसवी सणापूर्वी पंधराशेच्या आधीच्या भारताचा इतिहास सांगता येत नव्हता आलाक लक्षात एकोणीसशे एकवीस आणि एकोणीसशे बावीस अनुक्रमे हडप्पा आणि मोहेंजोदाडो या ठिकाणी उत्खनन सुरू झालं आणि या उत्खननात सापडलेल्या अवशेषांच्या आधारे मग आपल्याला पंधराशेच्या पूर्व आधी इसवी सन पूर्व पंधराशेच्या आधीचा इतिहास सांगता येऊ लागला हडप्पा संस्कृतीच्या शोधामुळे भारताचा इतिहास इसवी सणापूर्वी किमान तीन हजार ते साडेतीन हजार पर्यंत जातो कितीपर्यंत इसवीसन पूर्व तीन हजार ते साडेतीन हजार पर्यंत जातो त्या काळात भारतीय उपखंडात अफगाणिस्तानापासून महाराष्ट्रापर्यंत आणि मकरांच्या किनाऱ्यापासून हरियाणापर्यंत पंधरा लाख चौरस किलोमीटरच्या प्रदेशात विकसित आणि समृद्ध नागरी हडप्पा संस्कृती नांदत होती अलक लक्षात पंधरा लाख चौरस किलोमीटरच्या प्र प्रदेशामध्ये हडप्पा संस्कृती नांदत होती ही संस्कृती कांशयुगीन होती हे सिद्ध झाले आहे कोणती संस्कृती कांश्ययुगीन होती हडप्पा संस्कृती ही कांशयुगीन संस्कृती होती चालू झालो या दोन हज हच... संस्कृतीची दोन हजाराहून अधिक स्थळे उजेडात आली आहेत हडप्पा मोहेंजोदाडो कालीबंगन लोथल धोलाविरा राखीगडी यासारख्या विस्तृत नगरांच्या उत्खननातून प्रकाशात आलेले अवशेष हडप्पा संस्कृतीच्या गतवैभवाची साक्ष देतात कोणकोणती कुन ठिकाणं हडप्पा मोहिंजादाडो कालीबंगन लोथल झोलाविरा राखीगडी यासारख्या विस्तृत नगरांच्या उत्खननातून प्रकाशात आलेले अवशेष या ठिकाणी उत्खनन झालं आणि तिथं जे अवशेष सापडले त्या अवशेषावरून आपल्याला हडप्पा संस्कृतीचं गत वैभव हे किती चांगलं होतं किती वैभवशाली संस्कृती होती हे आपल्या लक्षात येतं या नगरांचा इतिहास तीन कालखंडात विभागलेला दिसतो आपण जे हे नगर बघितली या नगरांचा कालखंड किती कालखंडात विभागलेला आहे तीन कोणकोणते पूर्व हडप हडप्पा संस्कृतीचा काळ दोन प्रगल्भ नागरी हडप्पा संस्कृतीचा काळ आणि तीन उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ ही नगरे वसवणारे लोक कोण होते हे कोडे मात्र अजून सुटलेले नाही म्हणजे ही, ही नगरं कोणत्या लोकांनी वसवली त्यांचा उल्लेख आपल्याला सापडत नाही मिळवता येत नाही खूप अडचणी आहेत त्याच्यामुळं ही नगरं कोणी वसवली या नगरांचा वसवणारा प्रमुख कोण होता याची माहिती आपल्याला आणखीन मिळालेली नाही हडप्पा संस्कृतीच्या नगरामध्ये खालील वैशिष्ट्ये प्राकर्षाने आपल्याला दिसून येतात चला तर हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्य आपण आता पाहूयात पहिलं वैशिष्ट्य सुव्यवस्थित नगर रचना तिथली जी नगर रचना आहे ती कशी होती सुव्यवस्थित पक्क्या विटांचे बांधकाम केलेले स्नानगृह स्वच्छतागृह विहिरी यासारख्या सोयीने युक्त विशाल घरे धान्याची कोठारे सार्वजनिक स्वरूपाच्या भव्य इमारती विटकाम करताना वापरलेली इंग्लिश बॉन्ड पद्धत दोन उभ्या आणि दोन आडव्या विटा रचून केलेले बांधकाम ही पद्धत भूकंप प्रवण प्रदेशात विशेष उपयोगी असते उत्तम निस्सारण व्यवस्था म्हणजे गटार सार्वजनिक नगराचे दोन किंवा अधिक विभाग प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी एकमेकांना काटकोनात छेदणारे प्रशस्त रस्ते आणि त्यामधील मोकळ्या चौकोनी जागांचा रहिवाशी घरांसाठी उपयोग हे हडप्पा संस्कृतीच्या नगरामध्ये आढळलेलं प्रमुख असं वैशिष्ट्य आहे आणि ते अशा पद्धतीने इथं काटकोणाचे रस्ते होते सार्वजनिक स्नानगृह होते नगराचे दोन किंवा अधिक विभाग होते या प्रत्येक विभाग विभागाला स्वतंत्र तटबंदी तिथले रस्ते काटकोणात छेदणारे आणि त्या मोकळ्या जागेमध्ये रहिवाशी घर असं हे वैशिष्ट्य तिथलं होतं पुढचं वैशिष्ट्य होतं मध्यवर्ती शासन व्यवस्था तिथली शासन व्यवस्था कशी होती मध्यवर्ती कोणती हडप्पा संस्कृतीच्या नगरांमधली पाणी आणि इतर साधन संपत्तीचे स्रोत तसेच व्यापार इन नियंत्रण प्रमाणीकरण उदाहरणार्थ विटांचा आकार वन बाय टू बाय फोर असा आणि आठच्या पटीत वाढ जाणारी वजनी अष्टमान पद्धत ठराविक घाटाची आणि सजावटीची भांडी प्रशासकीय कामासाठी अनिवासी स्वरूपाच्या स्वतंत्र भव्य इमारती म्हणजे फक्त तिथं ऑफिसचंच काम चालायचं चा तिथं लोक राहायचे नाही अशा प्रकारची मध्यवर्ती शासन व्यवस्था ही तिथली अतिशय मध्यवर्ती होती <coughs> समाजव्यवस्था तिसरा मुद्दा आहे तिथल्या समाजव्यवस्थेचा अधिकारदर्शक सामाजिक उतरण विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या कारागिरांचे कुशल व्यक्तींचे व्यावसायिक वर्ग श्रद्धा प्रणाली आणि त्यांच्याशी निगडित असलेल्या वस्तू आणि वास्तू दफनस्थळे मृत्यूनंतरच्या विधींचा पुरावा अशा पद्धतीची समाज व्यवस्था त्या ठिकाणची होती पुढचं वैशिष्ट्य आहे आर्थिक व्यवस्था व्यापारासाठी उपयुक्त वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन उदाहरणार्थ सुबक मातीची भांडी सोने चांदी तांबे आणि कांसे या धातूंच्या वस्तू सौंदर्यपूर्ण मणी मूर्ती या संस्कृतीमध्ये अस्तित्वात होत्या तसंच उत्पादनाच्या सोयीसाठी कारागिरांचे कारखाने आणि कारागिर यांच्या वस्तीचा स्वतंत्र विभाग या ठिकाणी अस्तित्वात होता अंतर्गत आणि दूरच्या प्रदेशासाठी असणारा भरभराटीचा व्यापार ही सुद्धा आर्थिक व्यवस्था तिथं होती आणि शासकीय यंत्रणेद्वारे तिथल्या व्यापारावर नियंत्रण होते आणि शेवटचं वैशिष्ट्य विकसित अशा प्रकारची लेखन करा मुद्रांवर आढळणारी लिपी आणि या लिपींच्या आधारे आपण असा तर्क लावू शकतो की तिथली जी लेखन कला आहे ती विकसित स्वरूपाची होती आता आपण हडप्पा संस्कृतीची काही शहरे पाहणार आहोत शहर हडप्पा संस्कृतीतली नगर शहर हडप्पा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील साहिवाल बघा पाकिस्तानचा जो पंजाब प्रांत आहे तिथला साहिवाल जिल्ह्यात रावी नदीच्या काठावर हडप्पा हे स्थळ आहे हडप्पा नगराचे प्राचीन अवशेष एकशे पन्नास हेक्टरवर पसरले होते पंजाब प्रांतातला साहिवाल जिल्हा आणि तेथली कोणती नदी रावी नदीच्या काठावर हड हडप्पा हे स्थळ आहे हडप्पा नगराचे अवशेष किती हेक्टरवर पसरले होते दीडशे हडप्पा संस्कृतीचे विस्तृत उत्थकन इसवी सन एकोणीसशे एकवीसमध्ये मध्ये सुरू झाले त्यानंतर तिथे पुन्हा उत्खनने केली गेली त्या उत्खननापैकी भारतीय पुरातत्व खात्याचे सरसंचालक सर मॉर्टिमर व्हिलर सर मॉर्टिमर व्हिलर यांनी एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये सरशास्त्राच्या आधारे केलेले उत्खनन हे महत्त्वाचे आहे बघा जी उत्खननं झाली त्या उत्खननामध्ये भारतीय पुरातत्व खात्याचे सरसंचालक सर मॉर्टिमर व्हिलर यांनी एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये जे उत्खनन केलं कशाच्या आधारे स्तरशास्त्राचा आधार घेऊन जे उत्खनन केलं ते उत्खनन अतिशय महत्वाचं मानलं जातं या उत्खननाद्वारे त्यांनी हडप्पा येथील बाले किल्ल्याभोवतीची तटबंदी शोधली कधी एकोणीसशे बेचाळीस मध्ये उत्खनन केलं तेव्हा हडप्पा येथे पूर्व हडप्पा संस्कृतीची पहिली गाव वसाहत इसवी सणापूर्वी तीन हजार तीनशेच्या च्या सुमारास झाली इसवी सणापूर्वी दोन हजार सहाशेच्या सुमाराचा काळ हा तेथील नागरी हडप्पा संस्कृतीच्या उदयाचा आहे इसवी सणापूर्वी दोन हजार चारशे पन्नास ते एकोणीसशे या काळात नागरी हडप्पा संस्कृती नांदत होती इसवी सणापूर्वी एकोणीसशेच्या सुमारास काही अंतर्गत बदल घडून येताना दिसतात आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ सुरू होतो या काळात नागरी हडप्पा संस्कृतीचा रास होत गेला सुरुवातीच्या उत्खननाच्या आधारे हडप्पा नगराचे विभाजन बाले किल्ला आणि नागरवस्ती अशा दोन विभागामध्ये झालेले दिसत होते परंतु अलीकडे झालेल्या उत्खननानुसार तिथे एकूण चार विभाग होते असे आढळले आहे बाले किल्ला आणि नागरी वसाहत या विभागाखेरीज नगराच्या अग्नेश कारागिरांची घरे व कारखाने होते बाले किल्ल्याच्या उत्तरेस असलेल्या विभागात धान्याचे कोठार आणि तिथे काम करणाऱ्या कामगारांची घरे होती हे कोठार आणि तिथे काम करणारे कामगार बाले किल्ल्यात राहणाऱ्या अधिकारांच्या अखत्यारेखाली होते हे स्पष्ट आहे जवळच धान्य काढण्याचे ओटे सुद्धा आढळून आलेले आहेत अधिक माहितीसाठी दिलेला भाग आपण वाचूया मातीच्या भांड्यांची खापरे आणि इतर पुराण वस्तू त्यांची खास वैशिष्ट्ये आणि त्या ज्या स्थळाच्या उत्खननात मिळाल्या याचा विचार करून पुरातत्वामध्ये प्रागैतिहासिक काळातील संस्कृतींना नावे दिलेली असतात दोन घग्गर हाकरा या नावाने ओळखली जाणारी नदी फक्त पावसाळ्यात प्रवाहित होणारी नदी असून ही हिमाचल प्रदेशातील शिवालिक टेकड्यामध्ये उगम पाहून पंजाब हरियाणातून वाहत राजस्थानामध्ये येते तिथून पुढे ती पाकिस्तानातील या वाळवंटी प्रदेशात प्रवेश करते आणि सरते शेवटी कच्छच्या रनात प्रवेश करताना दिसते पावसाळा सोडल्यास तिचे पात्र कोरडे असते तिच्या तिचा भारतातील प्रवाह घग्गर नावाने आणि पाकिस्तानातील प्रवाह हकरा या नावाने ओळखला जातो म्हणून घग्घरहाक्राच्या प्रवाहाच्या सर्वेक्षणामध्ये तिच्या कोरड्या प्रवाहाच्या काठावर हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे आढळून आलेली आहेत तिसरा मुद्दा आहे अनेक अभ्यासकांच्या मते घग्घर हाकरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नदीचे कोरडे पात्र सरस्वती नदीच्या लुप्त झालेल्या प्रवाहाच्या खुना दर्शवणारे आहे या कोरड्या पात्राचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी उपग्रहावरून घेतलेल्या छायाचित्रांचा आधार घेतला जात आहे बघा या नकाशामध्ये जिथं जिथं गोल गोल दिसत आहेत हे गोल दाखवलेले टिंब मोठे डॉट इथं हडप्पा संस्कृती या या ठिकाणी वसलेली दिसून येते <coughs> बघा हडप्पा संस्कृती ठिकाणी आणि जे चौकोन दिलेले आहेत काळे ते आधुनिक शहर आहेत खालील सुद्धा माहिती आहे ती तुम्हाला आवडेल वाचूयात आपण हडप्पा संबंधी ती माहिती होण्याआधी भारत आणि पाकिस्तानाच्या प्राचीन इतिहासाच्या संदर्भात इसवी सणापूर्वी तीनशे तीन तीन सव्वीस हे सिकंदराच्या भारतावरील स्वारीचे वर्ष हा एकमेव विश्वासार्ह ऐतिहासिक पुरावा उपलब्ध होता परंतु ही परिस्थिती बदलणारा हडप्पा संस्कृतीचा शोध कसा लागला या कहाणीची सुरुवात इसवी सन अठराशे एकोणतीसमध्ये झाली चार्लस मेसन या प्रवाशाने हडप्पाला भेट दिली हडप्पा येथील प्राचीन अवशेष सिकंदराला थोपून धरणाऱ्या पोरस राजाच्या राजधानीचे असावेत असे अनुमान त्याने बांधले मेसनंतर लेफ्टनंट अलेक्झांडर बर्सस नावाच्या एका अधिकाऱ्याने हडप्पाला भेट दिली होती मेसन आणि बर्नश या दोघांनी लिहिलेल्या वृत्तांतामुळे भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले सरसंचालक सर, सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांचे लक्ष हर हडप्पाकडे वेधले गेले मग त्यांनी काय केलं इसवी सन अठराशे बहात्तर ते अठराशे त्र्याहत्तरमध्ये उत्खनन केले कनिंगहॅम यांनी केलेल्या उत्खननानंतर हडप्पाचे उत्खनन पुन्हा सुरू होण्यास अठ्ठेचाळीस वर्षाचा कालावधी जावा लागला एवढ्या मोठ्या कालावधीतसुद्धा हडप्पाबद्दल युरोपीय संशोधकांमध्ये असलेले कुतूहल टिकून राहिले होते कारण हडप्पा येथे मिळालेल्या मुद्रामुळे हडप्पा संस्कृतीचा मेसोपोटोमियातील संस्कृतीशी जवळचा संबंध असावा असे अभ्यासकांना वाटत होते अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी प्रसिद्ध केलेल्या हडप्पा मुद्रेचे पहिले रेखाचित्र या रेखाचित्रात मुद्रा आयताकृती दिसत असली तरी प्रत्यक्षात हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा चौरस आकाराच्या दिसतात दुसरं कालीन नगर आहे हडप्पा नगर आहे मोहेंजोदाडो दाडो राखालास बॅनर्जी यांनी इसवी सन एकोणीसशे एकवीस ते बावीसमध्ये मोहेंजो दाडो येथे उत्खनन सुरू केले कधी सुरू केलं एकोणीसशे एकवीस बावीसमध्ये कुणी राखालास बॅनर्जी यांनी या उत्खननामध्ये सापडलेल्या मुद्रा आणि इतर पुरावस्तू यांच्यातील साधर्म्यामुळे मेसोपोटेमियातील प्राचीन संस्कृती आणि हडप्पा संस्कृती यामध्ये परस्पर संबंध असावेत असे अनुमान त्यांनी मानले इसवी सन एकोणीसशे तेवीस चोवीसमध्ये मोहेंजदडोची अधिक सविस्तर पाहणी करण्यासाठी भारतीय पुरातत्व खात्याचे तात्कालिक सरसंचालक सर जॉन मार्शल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वरूप वत्स काशीनाथ नारायण दीक्षित आर्नेस्ट मॅके इत्यादींनी उत्खन उत्खनन केले या उत्खननामध्ये विविध पुराण वस्तू रहिवाशी घरे आणि इतर वास्तू म्हणजे घरं उजेडात आली मोहेजाडो पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील लारखाना बघा सिंध प्रांतातला लारकाना जिल्हा आहे आणि हे सिंधू नदीवर वसले होते जेथे येथे भूजलाच्या पातळीमुळे खालच्या स्तरापर्यंत उत्खनन करणे शक्य झालेले नाही परंतु त्या थरामध्ये मेहरगड येथील नवाश्मयुगीन इतकी प्राचीन गाव वसाहत अस्तित्वात असण्याची शक्यता आहे मोहेंजोदाडो हे हडप्पा संस्कृतीच्या आतापर्यंत उजाडत आलेल्या पाकिस्तानातील नगरापैकी विस्ताराने सर्वाधिक मोठे आहे मोहेंजोदाडोच्या वस्तीचे बाले किल्ला आणि नागरी वसाहत असे दोन तटबंदी युक्त भाग होते असे सर्वसाधारणपणे समजले जाते परंतु आणखी एक तिसरा विभाग हा बाजाराचा होता या विभागात कारागिरांच्या कार्यशाळा तसेच मातीची भांडी आणि मनी भाजण्याच्या भट्ट्या <laughs> होत्या <coughs> <coughs> मोहेंजदाडो येथील अवशेषांची हडप्पा येथील अवशेषाप्रमाणे नासधूस झालेली नव्हती त्यामुळे येथील उत्खननात उजेडात आलेली घरे मोठ्या इमारती रस्ते इत्यादींच्या अवशेषांच्या आधारे त्या नगराची भव्यता स्पष्ट झालेली आहे हडप्पा संस्कृतीच्या नगररचनेचे उत्कृष्ट नियोजन आणि नगराचे व्यवस्थापन यांचा पुरावा प्राप्त झाला मोहेंजदाडोच्या निर्मितीमधील पूर्वनियोजनाची तुलना सारख्या आधुनिक शहराच्या निर्मितीमधील पूर्वनियोजनाशी करता येईल मोहेंज दडोसारखे पूर्वनियोजित नगर प्रत्यक्ष उभे करताना आवश्यक असणारे प्रचंड आर्थिक आणि मानवी बळ लक्षात घेता त्यांच्या उभारणीमागे काही खास हेतू असावा याबद्दल खात्री वाटते बघा इथे एक चित्र दिलंय मोहेंज दडोमधील अनेक दालने असलेले एक घर आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहे आता याच्यानंतरचं हडप्पा संस्कृतीकालीनचं नगर आहे कालीबंगन बंगन काली कुठं काली आहे कालिमंगन हे बिकानेरपासून दोनशे पाच किलोमीटर अंतरावर राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यात आहे कालीमंगन कुठं आहे हनुमानगड जिल्ह्यात बिकानेर पासून किती किलोमीटर अंतरावर आहे दोनशे पाच हे घग्गर नदीच्या काठावर वसलेले एक हडप्पा संस्कृतीचे केंद्र होते हडपास कालीबंगन टेरिटोरी नावाच्या एका इटालियन भाषाशास्त्रज्ञाने त्याच्या अभ्यासाच्या निमित्ताने केलेल्या दौऱ्यात कालीबंगन हे स्थळ प्राचीन असून ते इतिहासपूर्व काळातील असावे अशी नोंद करून ठेवली होती परंतु ते हडप्पा संस्कृतीचे नग संस्कृतीचे एक नगर होते हे इसवी सन एकोणीसशे साठमध्ये तिथे उत्खनन सुरू झाल्यानंतर स्पष्ट झाले हे उत्खनन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे तात्कालिक सरसंचालक ब्रीज बासी लाल बी बी लाल आणि बालकृष्ण थापर बी के थापर यांच्या मार्गदर्शनाखाली केले गेले कालिबंगन येथे नागरी हडप्पा संस्कृतीची आणि त्याआधीची पूर्व हडप्पा संस्कृतीची अशा दोन वसाहती उजेडात आल्या हडप्पा मोहंजदाच्या तुलनेत कालीबंगन लहान होते बघा हडप्पा आणि मोहेंजदाडो याच्यापेक्षा कालीबंगन हे जे नगर आहे ते लहान होतं नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळातील वसाहतीचे बाले किल्ला आणि नागरी वसाहत असे दोन तटबंदीयुक्त विभाग इथेही होते कोणते बाले किल्ला आणि नागरी वसाहत हे जे दोन तटबंदीयुक्त विभाग आहेत हे कालीबंगन या नगरामध्ये अस्तित्वात असलेले दिसून येतात कालीबंग महत्व दोन गोष्टीसाठी पहिली गोष्ट म्हणजे तिथे पूर्वनागरी हडप्पा संस्कृतीच्या काळातील नांगरलेल्या शेताचा पुरावा सापडतो आणि हे नांगरलेले शेत इसवी सणापूर्वी दोन हजार आठशे च्या सुमाराचे आहे त्यातील नांगरटीच्या खुना त्या परिसरातील आत्ताच्या नांगरटीच्या पद्धतीप्रमाणेच आहेत बघा आत्ता ज्या पद्धतीने तिथं नांगर करतात नांगरतात लोक तशाच खुना तिथं सापडलेल्या आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तिथले जे बालेकिल्ले आहेत त्या बाले किल्ल्यामध्ये ओळीने सापडलेली सहा ते सात अग्निकुंड तिथं आहेत सर्वसामान्यांच्या नागरी वसाहतीतील घरामधूनही अग्निकुंड असल्याचे पुरावे मिळालेले आहेत याच्याखेरीज नगराच्या तटबंदीच्या बाहेरही ओळीने अग्निकुंडे असलेली एक वास्तू होती काहींच्या मते पशूंच्या पशूंची हाडे होती हा पुरावा अग्निपूजेचा असावा असे काही पुरातत्वांचे मत आहे अग्निकुंड कशासाठी अग्निची पूजा करण्यासाठी असावेत असा पुरातत्व शास्त्रज्ञांचा अंदाज आहे पुढची हडप्पा संस्कृती आहे नगर लोथल नगर लोथल हे हडप्पा संस्कृतीचे केंद्र कच्छच्या आखाताजवळ गुजरातमध्ये अहमदाबाद पासून ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे लोथल हे शहर अहमदाबाद पासून किती किलोमीटर आहे ऐंशी अहमदाबाद कुठं आहे गुजरात आणि गुजरातमध्ये जे कच्छचं आखात आहे तिथं ह्या संस्कृतीचं केंद्र होतं ते तेथील प्राचीन गोदावरी गोदीसाठी प्राचीन गोदीसाठी प्रसिद्ध आहे लोथलचे उत्खनन इसवी सन एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीसशे साठ या काळात एस आर राव यांच्या मार्गदर्शनाखाली झालं लोथलचा बाले किल्ला आणि नागरी वसाहत यांच्या भोवती तटबंदीच्या स्वतंत्र भिंती नसून त्या एकाच तटबंदीने वेढलेल्या आहेत कळालं का पण अगोदरच्या संस्कृती बघितल्या बाले तिथं बालेकिल्ल्याला वेगळी तटबंदी आणि नागरी वसाहतीला वेगळी तटबंदी दिसून येते परंतु लोथल या ठिकाणी बाले किल्ला आणि नागरी वसाहत या दोन्हींची स्वतंत्र भिंत नव्हती तर त्यांना एकाच तटबंदीने वेढलेले होते तटबंदी म्हणजे कंपाऊंड जसं आपल्याकडे शाळेला एखाद्या इमारतीला असतं त्या पद्धतीनं लोथल हे भोगाव नदीच्या तीरावरील हडप्पा संस्कृतीचे महत्वाचे बंदर आणि व्यापारी केंद्र होते कोणत्या नदीच्या तीरावरील भोगाव कोणत्या नदीच्या तीरावर भोगाव तेथील बाजाराचे ओटे कोठारघर यासारख्या वास्तू म्हणजे इमारती आणि गोदी यावरून दिसून येते लोथलच्या गोदीची रचना हे प्राचीन जगतातील अभियांत्रिकीचे उ उत... उत्कृष्ट उदाहरण आहे आता लोथल समा समुद्र सपाटीपासून काहीसे आत असले तरी ते प्राचीन काळी खंबातच्या आखातातील नद्यांच्या मुखाच्या प्रदेशात होते लोथल वसवणाऱ्या हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी समुद्राच्या भरती ओहोटीचे आणि त्यायोगे भोगाव नदीतून आत येणाऱ्या भरतीच्या पाण्याचे व्यवस्थित निरीक्षण केले असणार हे स्पष्ट आहे भरतीच्या वेळेस आत आत येणाऱ्या पाण्याबरोबर समुद्रातील बोटी याव्यात आणि त्यांची डागडुजी झाल्यानंतर त्यांना पुन्हा समुद्रात सोडता यावे अशी गोदीची रचना होती आवश्यकतेनुसार गोदीतील पाणी जवळच्या कालव्यात सोडण्यासाठी पक् पक्क्या विटांची मोरी ही बांधलेली होती मोरी म्हणजे नाली कशासाठी जवळच्या कालव्या ते पाणी सोडण्यासाठी पक्क्या विटांच्या नाल्या बांधल्या होत्या तिथं आता पुढचं नगर आहे धोलीवारा धोलीवाराचा शोध हा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे माजी सरसंचालक जे पी जोशी यांनी लावला तेथील उत्खनन इसवी सन एकोणीसशे नव्वदमध्ये आर आर्यश बिस्त यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले कधी एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये कुठलं उत्खनन धोलीवारा हडप्पा संस्कृतीच्या उत्खनित नगरामध्ये धोलीवाराचा क्रमांक विस्ताराच्या दृष्टीने पाचवा आहे तेथील नगर रचना हडप्पा संस्कृतिकालीन नगरांपेक्षा काहीशी निराळी आहे बघा धोलीवारा येथील पाण्याचा तलाव इथं पाण्यामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या केलेल्या दिसतात इथं बसायला जागा दिसते इकडे पण बसायला जागा दिसते धोलीवारा येथे नागरी हडप्पा संस्कृतीच्या आधीची पूर्व हडप्पा काळातील एक वसाहत होती तिच्या भोवती कच्च्या विटा आणि घडीव दगवड वापू वापरून बांधलेली संरक्षक भिंतसुद्धा होती त्यांच्या वरच्या थरातील नागरी हडप्पाकालीन वसाहत तटबंदी युक्त होती या तटबंदीच्या आतल्या वसाहतीचे चार स्वतंत्र विभाग होते किती चार त्याच्यामध्ये पहिला विभाग होता बाले किल्ल्याचा दुसरा विभाग आहे बाले किल्ल्याला लागून असलेले अधिकाऱ्यांच्या वस्तीचे राखीव प्रांगण म्हणजे ग्राउंड तिसरा विभाग होता सामान्यांची वसाहत या तीन भागांना त्यांच्या भोवती भिंती बांधून अलौ केलेले होते आणि चौथा विभाग होता त्या वसाहतीचा नगराच्या तटबंदीच्या आत आणखी एक वस्ती होती तिच्या भोवती संरक्षक भिंत नव्हती ही वस्ती मजुरांची असावी नगराच्या बाहेरून वाहणाऱ्या दोन ओढ्यांचे पाणी अडवून ते आणि पावसाचे पाणी साठवण्याची सोय केली होती त्यांनी त्यासाठी दगड आणि विटा यांचा उपयोग करून नाले आणि तलाव बांधले होते नियोजनपूर्वक जलव्यवस्थापनाचा हा सर्वात प्राचीन पुरावा आहे पुढचं नगर आहे राखी गडी हे कोणत्या राज्यात आहे हरियाणामधील हिसार जिल्ह्यामध्ये राखीगडी हे हडप्पा हडप्पा संस्कृतीचे स्थळ आहे ते दिल्लीपासून एकशे पन्नास किलोमीटरवर आहे हे स्थळ चौटांग प्राचीन दृश्यवती नदीवर आहे भारत आणि पाकिस्तानातील हडप्पा संस्कृतीच्या स्थळामध्ये राखी सर्वात मोठे आहे त्यांचा विस्तार तीनशे पन्नास हेक्टरहूनही अधिक होता राखी घडी येथील उत्खनन इसवी सन एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये सुरू झाले पुढे इसवी सन एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार या काळात ते सुरू राहिले आणि त्याच्यानंतर पुण्यातील डेक्कन कॉलेजचे संचालक डॉक्टर वसंत शिंदे यांनीही तिथे उत्खनन केलेले दिसून येते नागरी हडप्पाची सर्व वैशिष्ट्ये राखी घडीमध्ये पाहायला मिळतात राखीगडी हडप्पा संस्कृतीचे पूर्वेकडील प्रदेशातले प्रमुख केंद्र होते असे दिसते कालिबंगनप्रमाणे तेथेही ते अग्निकुंडाचे पुरावे मिळालेले आहेत राखीगडी आणि कालिबंगन या दोन ठिकाणी अग्निकुंडाचे पुरावे आहेत <coughs> हडप्पा संस्कृतीच्या नगरापासूनच आलेल्या दफनस्थळांचे पुरावे मिळाले आहेत परंतु तेथून प्राप्त झालेल्या पुराव्याचा आनुवंशिकतेच्या दृष्टिकोनातून अभ्यास झाला नव्हता राखीगडी येथील मानवी हाडांच्या जनुकशास्त्रीय विश्लेषणाच्या आधारे हडप्पा संस्कृतीचे लोक कोण होते या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळेल असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो चिकनमाती विविध प्रकारचे दगड आणि मौल्यवान खडे विविध धातू इत्यादी उपलब्ध होण्यासाठीच्या यंत्रणेवर नगरे आणि गाव वसाहतीमधील परस्पर संबंध हा अवलंबून असतो हडप्पा पूर्व काळातील सर्वच गाव वसाहतींचे रूपांतर मोठ्या किंवा छोट्या नगरामध्ये झाले नाही काही गाव वसाहतीमध्ये फारसे बदल घडले नाहीत हडप्पा संस्कृतीच्या प्रमुख नागरी केंद्राच्या गरजांची पूर्ती करणारी छोटी नगरे लहान मोठ्या आकाराच्या गाव वसाहती निम भटक्या लोकांच्या हंगामी वस्त्या यांचे जाळे अस्तित्वात होते याच्यामध्ये दुर्गम प्रदेशातील गाव वसाहतींचाही समावेश होता त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अफगाणिस्तानच्या बदक्षान प्रांतातील शोर्तुगा ही हडप्पा संस्कृतीची वसाहत अफगास्ती अफगाणिस्तानचा बदक्षान प्रांत आणि तेथील चोरतुगाय ही हडपा संस्कृतीची वसाहत इथे लाजवर्दी म्हणजेच इंद्रनील दगडाच्या खाणी आहेत आणि या दगडापासून केलेल्या वस्तूंना मेसोपोटेमियामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी होती बघायचं मेसोपोटेमियातील महाकाव्यामध्ये देवी इनानच्या राजवाड्यातील भिंती लाजवर्दीने मढवल्याची वर्णने आहेत हडप्पा संस्कृतीतील लोकांच्या मेसोपोटेमियाशी असलेल्या व्यापारात लाजवर्दी दगडाला अत्यंत महत्वाचे स्थान आहे आणि बघा इथं हा जो लाजवर्दी दगड किंवा इंद्रनील जो निळा असतो तो दगड दाखवलेला आहे <coughs> आता आपण नगरे गाव आणि वसाहती यांच्यातील परस्पर संबंध आपण इथं बघूया परंतु इथं काय माहिती दिली आपण बघूया हरियाणातील घग्गरच्या खोऱ्यात पूर्व हडप्पा आणि हडप्पा नगरसंस्कृतीची स्थळे खूप मोठ्या संख्येने मिळाली आहेत नवीन संशोधनानुसार हरियाणातील कुणाल भिराणा फरमाना गिरवाड आणि मिथाठल यासारख्या स्थळापर्यंत पुराव्यानुसार नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळाची सुरुवात इसवी सणापूर्वी पाच हजार वर्षाहून अधिक प्राचीन असू शकते हे सिद्ध झाले तर हडप्पा संस्कृतीचा उदय घग्घरच्या खोऱ्यात झाला असे अनुमान करता येते याबाबत निश्चित निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी राखी घडी येथील पुरावा उपलब्ध होऊ शकेल नगरे आणि गाव वसाहती यांच्यातील संबंध बघूया आपण परस्पर हडप्पा संस्कृतीची नगरे हडप्पा पूर्व काळातील गाव वसाहतींचा विकास आणि विस्तार होण्याच्या प्रक्रियेतून उदयास आली हे आपण बघितलं नागरी जीवनाच्या आणि व्यवस्थापनाच्या गरजांची पूर्ती करण्यासाठी नगरातील लोक भोतालचा नैसर्गिक परिसर आणि गाव वसाहतीवर अवलंबून असतात हडप्पा नगरामधील लोकांच्या दैनंदिन जीवनासाठी अन्नधान्य आणि व्यापारी उत्पादनासाठी प्रामुख्याने चिकन माती विविध प्रकारचे दगड आणि मौल्यवान खडे विविध धातू इत्यादी उपलब्ध होण्यासाठीच्या यंत्रणेवर नगरी आणि गाव वसाहतीमधील परस्पर संबंध अवलंबून होते हे पण आपण बघितलंय आणि आपण पुढचा मुद्दा बघूया उत्पादन व्यापार व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था कशी होती शेतीला सुरुवात झाली तेव्हा मातीची भांडी घडवणे शेती करणे ही कामं कोणाची होती स्त्रियांची मातीची भांडी हाताने घडवत होत्या पेरणीसाठी लागणारे टेपरने म्हणजे डिगिंग स्टिक वापरत होत्या या पद्धतीमध्ये उत्पादन फक्त आपापले कुळ किंवा कुटुंबापुरते होऊ शकते अतिरिक्त उत्पादन होत नाही पूर्व हडप्पा संस्कृतीच्या काळाचा बैलांचा उपयोग शेतीच्या कामासाठी आणि वाहतुकीसाठी होऊ लागला चाकाच्या वापरामुळे मातीची भांडी अधिक वेगाने आणि अधिक मोठ्या प्रमाणावर घडवता येणे शक्य झाले बैल जोतलेले नांगर वापरात आल्यामुळे शेतीचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होऊ लागले अशा नांगरांच्या मातीच्या प्रतिकृती हरियाणातील बनावली येथे मिळाल्या आहेत शेतीच्या <coughs> उत्पादनाखेरीज इतर गरजेच्या वस्तू धान्य देऊन त्याच्या मोबदल्यात घेता येऊ लागल्या विनिमयाची सुरुवात झाली धान्याचा विनिमय हा विशेषतः मीठ धातू आणि मौल्यान गोष्टी मिळवण्यासाठी होत असे नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळात विनिमयाच्या या व्यवहाराची व्याप्ती वाढवून वस्तूंची आयात निर्यात मोठ्या प्रमाणावर होऊ लागली भारतीय उपखंडाच्या अंतर्गत आणि मेसोपोटेमियासारख्या दूरवरच्या देशांशी प्रदेशांशी व्यापार सुरू झाला हा व्यापार पूर्व हडप्पा काळात सुरू झाला होता मेसोपोटेमियातील अक्कड या साम्राज्याची प्रस्थापना इसवी सनापूर्वी तेवीसशे चौतीसमध्ये सम्राट पहिला सारगन यांनी केली कुणी केली सारगन इसवी सनापूर्वी त्याच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा मेसोपोटेमियाशी असलेला व्यापार आणि नागरी हडप्पा संस्कृती यांची भरभराट झाली सम्राट सार्गनच्या एका लेखात या व्यापाराचा उल्लेख आहे या काळात इराण आणि मध्य आशियातून जाणाऱ्या खुशकीच्या मार्गाचे महत्त्व कमी होऊन समुद्री व्यापारांना महत्त्व आले त्यामध्ये दिलमुन मकन मेलुहा अशा तीन प्रदेशांचा उल्लेख सापडतो दिलमून म्हणजे बहरीन मकन म्हणजे ओमान इराण बलुचिस्तानचा किनारा आणि मेलुहा म्हणजे हडप्पा संस्कृतीचा प्रदेश बघा दिलमून मकन आणि मेलुहा हे तीन प्रदेश आहेत तर याच्यामध्ये दिलमून म्हणजे काय दिलमून कुठे दिलमून म्हणजे बहरीन किंवा मकर <coughs> नाही दिलमून म्हणजे बहरीन आणि मकर म्हणजे ओमान इराण आणि बलुचिस्तानचा किनारा आणि मेलुहा म्हणजे हडप्पा संस्कृतीचा प्रदेश हे लक्षात ठेवा महत्वाचा भाग आय एम पी याला मेलुहामध्ये प्राचीन काळे तांबे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते मेलुहा नाव तांब्याच्या लाल रंगावरून मिळाले असावे मेलुहामधून तांबे हस्तिदंताच्या वस्तू इंद्रनील किंवा लाजवर्दी गोमेदाचे मणी कापड इमारती लाकूड इत्यादी वस्तू तसेच माकडे मोर हे प्राणी मेसोपोटेमियात निर्यात केले जात बघा माकडा आणि मोरसुद्धा निर्यात केले जायचे इजिप्तमधील राजघराण्यातील व्यक्तींना मृत्यूनंतर निळ्या कापडात गुंडाळले जाई कोणत्या कापडात निळ्या कोणाला राजघराण्यातल्या व्यक्तीला त्यासाठी लागणारी नीळ हडप्पा संस्कृतीचे व्यापारी निर्यात करत होते निर्यात केलेल्या वस्तूंच्या मोबदल्यात हडप्पा संस्कृतीच्या लोकांना लोकर सोने आणि चांदी या गोष्टी मिळत असाव्यात हडप्पाकालीन नगरांमध्ये कारखान्यांसाठी नगराचा एक स्वतंत्र विभाग राखून ठेवलेला असे तसेच केवळ औद्योगिक स्वरूपाच्या वसाहतीही होत्या सिंधमधील चहुंदडो हे अशा वसाहतीचे ठळक उदाहरण आहे बघा औद्योगिक वसाहतीचे ठळक उदाहरण गुजरातमधील ठाणी विशेषतः व्यापाराच्या सोयीसाठी वसवली गेली होती असे स्पष्ट दिसते त्याचप्रमाणे कच्छ सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या कुंतासी नागेश्वर बक्सरा यासारख्या ठाण्याहून तांबे शंख मौल्यांकडे या गोष्टींच्या स्रोतापर्यंत पोहोचणे शक्य होते शिवाय सौराष्ट्राच्या किनाऱ्यावरून तयार झालेल्या वस्तू बाहेर पाठवणे अधिक सोयीचे होते कच्चा माल मिळवणे त्यापासून उत्पादन आणि तयार मालाची निर्यात या सर्वच गोष्टी एकाच प्रदेशातून करणे व्यापाराच्या दृष्टीने निश्चितच अधिक फायद्याचे असते त्याचा विचार करून हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी सौराष्ट्रमधील ठाणी उभी केली असे दिसते विस्ताराने छोटी असलेली हडप्पा संस्कृतीची औद्योगिक केंद्रे होती धोलीवारा हे नगर तेथे तयार होणाऱ्या मालाच्या व्यापाराचे नियंत्रण करण्यासाठी उभारले होते लोथल हे एक महत्वाचे बंदर होते तशाच पद्धतीनं मेसोपोटेमियातील <coughs> नगरांच्या सत्तेचा आणि शासन व्यवस्थेचा केंद्रवर्ती बिंदू तेथील अत्यंत भव्य असणाऱ्या मंदिरांच्या व्यवस्थापनामध्ये एकवटला होता या मंदिरांना झिगुरात असे म्हटले जाते काय झिगुरात मंदिराचा प्रमुख नगराचा शासक असे नगरातील समाजजीवन सांस्कृतिक घडामोडी सत्ता आणि अधिकारांची उतरंड इत्यादी गोष्टी मंदिराच्या अधिष्ठात्या देवतेसाठी करायचे विधी आणि समारंभ यांच्या अनुषंगानेच आकाराला येत या पार्श्वभूमीवर नागरी हडप्पा संस्कृतीमधील राजा ही संकल्पना मांडली गेली मेसोपेटेमियामध्ये शेतीचे उत्पादन विपुल प्रमाणात होत असले तरी मौल्यान धातू आणि रत्ने इमारतींच्या बांधकामासाठी आवश्यक असणारे लाकूड त्यांचे श्रोत या ठिकाणी नव्हते या गोष्टी आयात केल्या जात आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या याद्या आणि जे त्या जेथून आणवल्या त्या प्रदेशांचे उल्लेख मेसोपोटेमियातील इष्टिकालेखामध्ये मिळतात निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूमध्ये कापड मातीची भांडी तांबड्याच्या वस्तू इत्यादींचा समावेश होता व्यापारी वस्तूंचे उत्पादन त्यांची आयात निर्यात आणि त्यासाठी निर्माण झालेली नगरे आणि गाव वसाहतीमधील परस्परांचे जाळे या सर्व गोष्टींच्या व्यवस्थापनासाठी एक सुसंघटित शासन प्रशासन यंत्रता यंत्रणा प्रस्थापित झालेली असणार हे स्पष्ट आहे नगर रचना विटा मापे मुद्रा विविध वस्तूंचे आकार आणि कुशोभीकरण या सर्वच बाबतीतले प्रमाणीकरण हे त्या प्रशासन यंत्रणेचे साक्षी आहेत प्रशासन यंत्रणेची सूत्रे धर्मप्रमुखाच्या हातात होती असे मानले जाते मात्र हडप्पा संस्कृतीचा प्रदेश हा एकसंध राष्ट्राच्या स्वरूपाचा होता की संघराज्य स्वरूपाचा होता हे निश्चितपणे सांगणे शक्य झालेले नाही मोहेंजदाडो हडप्पा धोलीवारा राखीगडी ही नगरे बहुधा प्रादेशिक राजधानीच्या स्वरूपाची असावीत मोहेंजदाडो कालीबंगन लोथल राखीगडी ही केंद्रे धार्मिक दृष्टीनेही महत्वाची होती बर मग आता या नगरांचा का झाला ते बघू पहिलं कारण हडप्पा संस्कृतीचा जेव्हा नुकताच शोध लागला तेव्हा हडप्पा संस्कृतीची नगरे बाहेरून आलेल्या लडाऊ जमातीने नष्ट केली असे अनुमान मानले गेले इंद्र या ऋग्वेदातील देवाचे वर्णन पुरंदर म्हणजे पुरांचा नाश करणारा असे केले आहे पूर म्हणजे तटबंदीने युक्त असलेले नगर हडप्पा संस्कृतीची नगरे तटबंदीने युक्त होती म्हणजे पूर या संज्ञेच्या व्याख्येत बसणारी होती इंद्राने हडप्पा संस्कृतीच्या पुरांचा नाश केला म्हणजेच इंद्राच्या नेतृत्वाखाली वैदिकारी यांनी हडप्पा संस्कृतीच्या नगरांचा नाश केला असा अन्वयार्थ सर मॉर्टिमर व्हिलर यांनी लावला आणि त्यावेळेस त्याला मान्यताही मिळाली परंतु हडप्पा संस्कृतीच्या संदर्भातील अधिक ठोस पुरावा आता उपलब्ध झाला आहे तो पुरावा व्हिलरच्या अनुमानाला पुष्टी देणारा नाही इसवी सनापूर्वी दोन हजार ते एकोणीस एकोणीसशेच्या सुमाराला नागरी हडप्पा संस्कृतीची घसरण सुरू झाली हडप्पा संस्कृतीची नगरे उतरण्याला लागली तेथील लोकांना स्थलांतर करणे भाग पडले तेथून उत्तर हडप्पा संस्कृतीचा कालखंड सुरू होतो नागरी हडप्पा संस्कृतीच्या रहसाच्या रहसाची कारणे मुख्यतः व्यापाराची घसरण हवामानातील बदल आर्थिक समृद्धीची उतरण यासारख्या गोष्टींच्या एकत्रित परिणामांमध्ये आहे उत्तर हडप्पा संस्कृतीच्या काळात मेसोपोटेमियासी असलेला हडप्पा संस्कृतीच्या लोकांचा व्यापार उतरणीला लागला होता कारण मेसोपोटेमियाची आर्थिक संपन्नता कमी होऊ लागली होती सततच्या अंतर्गत लढाया हे एक कारण त्यामागे होतेच याखेरीज पिकाऊ जमिनींचे रूपांतर खारवट जमिनीत होत जाणे हे शेतीवर अवलंबून असलेल्या मेसोपोटेमियातील संस्कृतीच्या नाशाचे प्रमुख कारण होते बघा शेतीवर अवलंबून असणारी जमीन आहे या जमिनी खारवट जमिनीमध्ये रूपांतरित झाल्या आणि मेसोपोटेमियाचा राज झाला हे त्यामागचं प्रमुख कारण हडप्पा संस्कृतीमधून निर्यात होणाऱ्या मालाची बाजारपेठ क्षीण होत गेली दुसरं कारण आहे या नगरांच्या ऱ्हासाचं पर्यावरणाचा ऱ्हास हे जसे मेसोपोटेमियातील संस्कृतीच्या ऱ्हासाच्या प्रमुख कारणापैकी एक होते त्याचप्रमाणे हवामानात घडून आलेले बदल आणि पर्यावरणाचा ऱ्हास ही हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाच्या प्रमुख कारणापैकी होती कोणकोणते हवामानात घडून आलेले बदल आणि पर्यावरणाचा ऱ्हास इसवी सनापूर्वी दोन हजारच्या सुमारास हवामान शुष्क म्हणजे कोरडे शुष्क म्हणजे कोरडे होऊन वारंवार दुष्काळ पडू लागले पिकाऊ जमिनींची प्रत खालावत गेली सरस्वती नदी म्हणजेच घग्गर आणि हाकरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नदीच्या खोऱ्यात हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे मिळालेली आहेत याचा आपण उल्लेख केला आहे याच काळामध्ये काय झालं हडप्पा संस्कृती नगरे आणि त्यांच्या आर्थिक सामाजिक जीवनाचा डोलारा सांभाळणाऱ्या वसाहतीमधील परस्पर संबंधांचा समतोल ढासळला सरस्वतीच्या खोऱ्यात घडून आलेला प्रचंड मोठा भूकंप हे त्यामागचे प्रमुख कारण होते त्या भूकंपामुळे सरस्वतीचे पात्र उंचावले गेले आणि तिला मिळणाऱ्या सतलज आणि यमुना या तिच्या प्रमुख नद्यांच्या पात्रांनी दिशा बदलली सरस्वतीचे पात्र मग त्यामुळं काय झालं कोरडं पडलं आणि त्यामुळे हडप्पा संस्कृतीच्या लोकांना स्थलांतर करावं लागलं हडप्पांच्या नगरांना ती कळा याच्यामुळं लागलेली दिसून येते त्यांच्या अवशेषावर वसलेल्या वसाहती नागरी हडप्पा संस्कृती इतक्या प्रगत आणि समृद्ध नव्हत्या शिवाय त्यांची मातीची भांडी घरे मृत व्यक्तींच्या अंत्यविधीच्या संदर्भातील चालीरीती यासारख्या गोष्टीमध्ये फरक होता नैसर्गिक आपत्तीमुळे उत्तर हडप्पा संस्कृतीच्या लोकांनाही स्थलांतर करावे लागले नागरी हडप्पा संस्कृतीचे आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक जेथे नव्याने वसले तेथे छोट्या वसाहतींच्या स्वरूपाच्या नवीन संस्कृती उदयाला आल्या या नवीन संस्कृतींचा प्रसार राजस्थान गुजरात माळवा आणि महाराष्ट्र या प्रदेशामध्ये झाला या संस्कृतींना ताम्रपाषाणयुगीन संस्कृती म्हटले जाते आणि आता या ज्या ताम्र पाषाणयुगीन संस्कृती आहेत त्यांचा अभ्यास आपण पुढच्या धड्यात करणार आहोत तत्पूर्वी आपण या धड्याचे पाहूया स्वाध्याय दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा शेतीला सुरुवात झाली तेव्हा टिंबटिंब भांडी घडवणे शेतीची कामे करणे ही स्त्रियांची कामे होती सांगा बरोबर क मातीची भांडी दोन लोथल हे नगर तेथील प्राचीन डॅडॅशसाठी प्रसिद्ध आहे कशासाठी ब गोदीसाठी तीन हडप्पा संस्कृतीचा डॅडॅशा संस्कृतीशी जवळचा संबंध आहे कोणती संस्कृती मेसोपोटेमिया <coughs> चौथ इजिप्तमधील राजघराण्यातील व्यक्तींना मृत्यूनंतर टिंबटिंब कापडात गुंडाळे जाई कोणत्या ड निळ्या कापडात बघितलं ना आपण निळं कापड निळ सुद्धा त्याला यायची तिथं योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा मेसोपोटेमियातील यातील संस्कृतीचा ऱ्हास होण्याचे प्रमुख कारण पर्यावरणाचा ऱ्हास बाकीचे पण आहेत प्रमुख कारण पर्यावरणाचा ऱ्हास आहे चुकीची जोडी दिलमुन बहरीन मकन ओमान इराण बलुचिस्तानचा किनारा शोतुरगाय मेसोपोटेमिया आणि मेलू हा प्रदेश इथं शोर्तुगाय मेसोपोटेमिया हे चुकीची जोडी पुढील विधाने सकारण स्पष्ट करा तुमचे मत नोंदवा आणि पुढं काय हडप्पा हडपासून नगरांची वैशिष्ट्य दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा यांची उत्तरं लिहून काढा आणि भेटूया पुढच्या झाडामध्ये